नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य कोकण खाद्य संस्कृती महोत्सवाचं आयोजन डोंबिवलीतील रेल्वे मैदानावर करण्यात आलंय। गेल्या 13 वर्षांपासून अध्यक्ष भाई पानवडीकर यांच्या संकल्पनेतून सर्व डोंबिवलीकरांचे चोचले पुरवणारा कोकण महोत्सव दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो। डोंबिवलीला सांस्कृतिक वारसा लाभला असून या शहरामध्ये विविध महोत्सव आपणास पाहायला मिळतात, परंतु मोठ्या व मोकळ्या जागेवर अफाट नागरिकांची तुफान गर्दी असणाऱ्या कोकण महोत्सवाची दरवर्षी नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात। 24 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या भव्य दिव्य महोत्सवात प्रत्येक दिवशी डबलबारी महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेसह आकर्षक पारितोषिक, दशावतार नृत्य स्पर्धा, पारंपरिक वारसा जपणारी मंगळा गौर, लोकगीते, कोळी गीते, लहान मुलांसाठी मॅजिक शो, तसेच सर्व मुलांना गिफ्ट, महाराष्ट्राची लावणी, मनोरंजन पर कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे। या महोत्सवाला डोंबिवलीकरांसह विविध पक्षीय नेते मंडळींची देखील उपस्थिती दिसून येते। या कार्यक्रमात माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांची उपस्थिती दिसून आली, तसेच कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी तथा माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, माजी नगरसेवक शैलेश धात्रक, महेश पाटील, विकास म्हात्रे, समाजसेवक सुजित नलावडे, नगरसेविका मनीषा धात्रक, विद्या म्हात्रे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची नेते मंडळीची उपस्थिती लागणार असल्याचं सांगण्यात आलंय। या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी भाई पानवडीकर यांचे सुपुत्र स्वप्नील पानवडीकर यांच्यासह भाई यांचे सहकारी नितीन पवार, कैलास सणस, प्रवीण साळवी, समाजसेवक गणेश सुर्वे, अजय सावंत, श्रीकांत बिरमोळे, सुजित महाजन आदी कोकण एकता प्रतिष्ठानचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत। 29 तारखेला माजी शिक्षण समिती सदस्य किशोर मानकामे यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। कारण ते कधीही विसरत नाही, मी कधी बोलत नाही त्यांच्या समोर स्टेजवर। भाई सर, आजच्या कार्यक्रमाचे आमचा आयोजकच 2 शब्द बोलतील अशी त्यांना विनंती करेन। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या कोकण महोत्सवामध्ये हार्दिक स्वागत। आणि आज हा इथे मॅजिक शो ठेवला होता आणि आम्ही एक शब्द दिला होता का, जेवढी 5 वर्षाखालील मुलं असतील त्या प्रत्येक मुलाला इथे एक मोफत गिफ्ट दिलं जातं। म्हणजे मी 13 वर्ष कोकण महोत्सव करतो डोंबिवलीमध्ये, आणि प्रत्येक कोकण महोत्सवमध्ये महिलांसाठी ज्या वेळेला आपण होम मिनिस्टर ठेवतो त्यावेळेला तिथे पैठणी काही काही गिफ्ट असतात आपण त्यावेळेला देतो त्या महिलांसाठी, तसेच मुलांसाठी आपण मॅजिक शो ठेवतो आणि त्या मुलांना पण त्या गिफ्ट देतो। तर आज या ठिकाणी जी काय 5 वर्षाखालील मुलं आहेत, कृपया त्यांनी ह्या साईडनी यावं, त्यांचे पॅरेंट कोणी असतील म्हणजे वडील असतील, पालक असतील, सदस्य काय सांगणार आहे आज आपण ह्या कोकण महोत्सवाच्या? प्रथम हे कोकण महोत्सव म्हणजे कोकण एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी ह्या माध्यमातून आज कोकणातल्या लोकांना एक मोठं व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिलं, म्हणजे फक्त कोकणाची ओळख करण्यासाठी नव्हे तर कोकणातली खाद्य संस्कृती वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत कोकणामध्ये जे माल उत्पन्न होतो त्यांना हक्काचं एक बाजारपेठ इथं उपलब्ध करून दिलेली आहे। फक्त कोकण म्हणून कोकणातच नाही तर इतरही लोकांना त्यांनी बरोबर घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल उपलब्ध करून दिलेत। डोंबिवलीकरांसाठी ह्याच एकाच जागेवरती अनेक प्रकारचे त्यांनी विविध प्रकारच्या खाद्यवस्तू आणि बालनगरी ह्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना हा एक जत्रेचा महोत्सव आनंद व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित दरवर्षीच करून देतात। खूप वेगळ्या प्रकारचे ते धडपडे आहेत आणि खूप वेगळ्या प्रकारे हे सर्व कार्य करतात। आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून आमचे मित्र किशोर मानकामे साहेब जे उद्योजक आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, शिक्षण समितीचे सदस्य माझे सदस्य आहेत, आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर एक दिलाने एक जीवाने घेऊन जाणारे आमचे हे किशोर मानकामे साहेब खूप वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। आज ते इथे आले, ह्या कोकण महोत्सवाला त्यांनी भेट दिली, कोकण महोत्सवाची काय व्याख्यता आहे ते त्यांनी सांगितलं, भाईंच्याबद्दलचे 2 शब्द त्यांनी सांगितले,
हा कधी कार्यक्रम चालू झाला, कारण उत्सव आणि आगरी महोत्सव हा तर खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड ह्याच्यात साजरा करतात, परंतु कोकणी महोत्सवाला आज त्यांनी जे दिलेलं बळ, ह्या किशोर मानकामे साहेब असू देत, इतर सर्व मंडळी असू देत, आमचे शिंदे साहेब असू देत, खासदार साहेबांनी आज जे पाठीशी भाईंचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना कोकणच्या माणसांना चाकरमानींना आपल्या कोकणातलं हे त्या आस्वाद घ्यायला भेटतो, हे फक्त भाईंमुळेच होतं. आणि आज आमचे किशोर मानकामे साहेबांचा इथे वाढदिवस साजरा झाला, ते उपस्थित राहिले, त्याबद्दल आम्ही कोकण प्रतिष्ठानच्या वतीने सर्व वरिष्ठांचे आणि जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, स्टॉलधारकांचे, आज खास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंदारे साहेब इथे आले, त्यांनी भेट दिली, परत जनार्दन म्हात्रे हे जे नगरसेवक आहेत त्यांनी भेट दिली, अनेक मान्यवर रोज येत असतात आणि यांच्या माध्यमातून ह्या जे कोकण महोत्सवाला एक खूप प्रचंड असं वलय निर्माण होतं. आत्ता ही सुरुवात आहे, पावसामुळे जरा दोन दिवस फक्त आमचे म्हणायला लागले, पण ह्या सर्व व्यापाऱ्यांनी, ह्या सर्व स्टॉलधारकांनी आम्हाला सर्व बळ दिलं, त्यामुळे खूप आम्हाला आभार आहे. पण शनिवार रविवार गुरुवारपर्यंत आहे आणि ह्याच्या पुढे अशीच प्रचंड गर्दी वाढत जाणार आणि डोंबिवलीकरांना ह्याचा स्वाद मिळेल. मी प्रथम भाई पानवडेकर, स्वप्नील पानवडेकर, नितीन पवार, आमचे साईनाथ घनपट, सनस आणि आजचे जादूगार आमचे आशिष मित्र यांना परत शुभेच्छा देतो. त्या डोंबिवलीत आपल्या पहिला उत्सव चालू झाला जिमखान्याला, त्यानंतर आगरी महोत्सव चालू झाला, पण डोंबिवलीत कोकण महोत्सव पहिले चालू करणारे हे भाई पानवडेकर आहे आणि ही प्रथा 13 वर्ष चालू ठेवलेली आहे आणि यापुढेही त्यांनी 13 कोकण महोत्सव असेच चालू ठेवावे, त्यासाठी काय त्यांना मदत लागेल ते आम्ही करत राहू. आणि इथे नुसतं कोकण महोत्सव नुसता भरलेला नसतो, इथे एक त्यांनी व्यासपीठ तयार केलेलं आहे लहान मुलांसाठी, जे काही कोण चांगले उत्कृष्ट नाचतात आहे, गातात आहे, येऊन महिला असतात, त्यांना एक पैठणीसाठीचा खेळ असतो, यातली आपल्या प्रत्येकाची कला दाखवण्याची स्टेज त्यांनी इथे उत्पन्न करून दिलेली आहे अशा लोकांना. आणि इथे जे स्टॉल लागलेले आहेत, प्रत्येकाला रोजगार मिळतो, असे काही कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमातून काही उत्पन्न तयार असेल तर ते अंधश्रद्धा शाळेला आपण मदत करतात भाई पानवडेकर. असे भाई पानवडेकर समाज कार्यकर्ते आहेत, हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना मदत करतो पूर्ण वेळ. आणि भाईंनी असेच हे कार्यक्रम पुढे चालू ठेवावे ही आमची इच्छा आहे ईश्वरचरणी, आणि त्यांना काही मदत लागेल तर आम्ही त्यांना निश्चित करू.
इंडियन टीवी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता।